नमस्कार, मी तृप्ती. तृप्तीज किचन गट्टामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. पावसाच्या वातावरणात किंवा थंडीच्या वातावरणात गरमागरम कडक चहा कोणाला नाही आवडत. मग आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बाजारात मिळतो त्यापेक्षा कितीतरी चांगला होममेड चहा मसाल्याची रेसिपी. मी या चहा मसाल्यामध्ये असे साहित्य वापरले आहेत की ज्याने चहा पिल्यावरती तुमची शुगर नाही तर इम्युनिटी वाढेल. या व्हिडिओमध्ये आपण चहाचा मसाला तर पाहणारच आहोत, त्याचबरोबर कडक गरमागरम मसाला चहा देखील बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पाहूयात की चहाचा मसाला बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य मी वापरले आहे, त्याचबरोबर त्या साहित्यांचे जे फायदे आहेत ते माझ्या परीने मला जे माहीत आहे ते तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. चमच्याचे प्रमाण वापरूयात म्हणजे समजण्यासाठी आपल्याला योग्य जाईल. 2 चमचे इलायची आपण घेऊयात. इलायचीचा फ्लेवरसाठी वापर तर होतोच, पण सर्दी खोकल्यासाठी आणि पचनक्रिया संबंधितही इलायचीचा फायदेशीर उपयोग होतो. यानंतर घेऊयात 1 चमचा लवंग. शरीरातली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते, तसेच सर्दी खोकल्यालाही आराम मिळतो. 1 चमचा काळी मिरी. काळी मिरी ही अन्नपचनासाठी उपयुक्त आहे, तसेच ती कफसाठीही लाभदायी आहे. दालचिनीचा असा या साईजचा एक तुकडा. दालचिनी ही सर्दी खोकल्यासाठी लाभदायी ठरते. पोटदुखीच्या समस्या असल्यास दालचिनी उपयुक्त ठरते. सुंठीचे असे 2 तुकडे. सुंठ ही खोकल्यासाठी अत्यंत लाभदायी आहे, त्याचबरोबर सर्दी ताप अथवा डोकेदुखीवरतीही सुंठीचा वापर केला जातो. 2 मसाला इलायची, किंवा यालाच आपण मोठी इलायची किंवा काळी इलायची असं म्हणतो. ही मोठी इलायची डोकेदुखीवरती फायदेशीर ठरते, तोंडातील दुर्गंधीपासूनही मुक्तता देते. 1 चक्रीफूल, किंवा यालाच आपण स्टार फूल असंही म्हणतो. हे सर्दी खोकला आणि तापसाठी लाभदायी आहे. पोटातील संबंधित विकारांसाठी देखील ही लाभदायी आहे. आता आपण घेणार आहोत 2 चमचे बडीशेप. बडीशेपमध्ये कफपासून मुक्त करणारे फायदे आहेत, त्याचबरोबर बडीशेपमुळे पचनशक्ती सुधारते. बडीशेप वापरायचे कारण असे की याआधी आपण जे चहा मसाल्यासाठी लागणारे साहित्य घेतले आहे ते उष्ण प्रवृत्तीचे आहे. या पदार्थांमुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि बडीशेप ही थंड प्रवृत्तीची असते, तर दोन्हींचे व्यवस्थित बॅलन्स व्हावे म्हणून मी इथे बडीशेप वापरलेली आहे. तुम्हाला नसेल वापरायची, नाही वापरली तरीही चालेल, किंवा बडीशेपची क्वांटिटी तुम्ही कमी करू शकता. इम्युनिटी बूस्टर चहा बनवणार आहोत, तर तुळस ही यायलाच हवी. यासाठी मी वाळलेल्या तुळशीच्या मंजिऱ्या घेतल्या आहेत. याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास खूप मदत होते, तसेच सर्दी खोकला ताप यासाठी देखील लाभदायी आहे. आणि यानंतर माझ्याकडे असा वाळलेला गवती चहा आहे, तो देखील मी एक मुठभर वापरणार आहे. हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. अगदी तुम्ही ताजा गवती चहा वापरत असाल तर तो वापरला तरीही चालेल, मग इथे वाळलेला गवती चहा वापरण्याची गरज नाही. या मसाल्यांची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे, पण त्याआधी आपण यांना हलके भाजून घेऊयात. मसाले भाजल्याने ते व्यवस्थित दळले जातात, त्यासाठी मी इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन खूप आपल्याला गरम करून नाही घ्यायचा, अगदी थोडासा 1/2 मिनिट गरम करून घ्यायचा आणि मग आपण याच्यामध्ये हे जिन्नस घालूयात. इलायची, मिरी, लवंग, मसाला इलायची, चक्रीफूल, दालचिनी आणि सुंठ. सुंठाऐवजी तुम्ही सुंठ पावडर वापरू शकता, पण मग भाजून घ्यायची गरज नसते. हे अगदी हलकं 1.5 मिनिट आपण भाजून घेणार आहोत. खूप भाजाल तर त्याचा फ्लेवर सगळा निघून जाईल, त्यासाठी अगदी 1 ते 1.5 मिनिट भाजायचे. यानंतर गॅस बंद करायचा आणि उरलेले जिन्नस जसे की बडीशेप आहे, मंजिऱ्या आणि गवती चहा हे बंद गॅसवरती भाजून घ्यायचे, कारण हे जर आपण आधीच टाकले तर करपण्याची शक्यता असते. आणि हे देखील आपल्याला बंद गॅसवरती 1.5 मिनिट भाजून घ्यायचं आहे. आता हे आपण पूर्णपणे थंड होऊ देऊयात, मगच पावडर करायची. एक लक्षात ठेवा, मसाले भाजण्यासाठी आपण जो तवा किंवा कढई वापराल ती खूप गरम नसावी, किंवा मसाले आपल्याला कलर चेंज होईपर्यंत भाजायचे नाहीत. अगदी मसाले नाही भाजले तरीही चालतं, पण मसाले व्यवस्थित दळले जावे यासाठी मी 1 ते 1.5 मिनिट भाजून घेतलं आहे. आता हे मसाले व्यवस्थित थंड झालेले आहेत, हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि मिक्सरला बारीक करून घेते. खूप बारीक पूड करायची गरज नाही, कारण आपण जेव्हा चहा बनवतो आणि गाळून घेतो तेव्हा ती पावडर देखील गाळणीतून चहामध्ये उतरते. त्यासाठी थोडंसं जाडसर वाटलं तरीही चालतं.
तुम्ही पाहू शकता की अगदी व्यवस्थित मसाले दळले गेलेले आहेत। आता मसाला स्टोर कसा करायचा ते पाहूयात। शक्यतो मसाला काचेच्या बरणीतच स्टोर करायचा किंवा एखादा एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर करायचा, म्हणजे त्यातील फ्लेवर्स उडणार नाहीत। हा झाला आपला इम्युनिटी बूस्टर चहाचा मसाला। आता आपण कडक गरमागरम चहा बनवूयात। 2 कप चहा बनवणार आहे, त्यासाठी मी इथं 1/4 कप पाणी घेतलं आहे। चहा उकळताना पाणी आटले जाते, त्यासाठी मी थोडंसं जास्त पाणी वापरलं आहे। आता यात घालूयात 2 स्पून चहा पावडर आणि 4 टेबलस्पून साखर। चहा पावडर साखर तुम्ही जशी रेग्युलर वापरतात त्याप्रमाणेच वापरायची। आता आपल्या चहाला चांगली उकळी येऊ देऊयात आणि चांगली उकळी आली की यात आपण 1 कप दूध घालूयात आणि आणखीन 2 ते 3 उकळी येऊ देऊयात। चहा थोडा जास्त उकळल्याने चहाला चांगला कलर येतो, दाटही बनतो आणि कडकही बनतो। आता 2 उकळ्या आल्या आहेत। आता यानंतर आपण यात 1/2 चमचा जो आपण मसाला बनवला आहे चहासाठी तो घालूयात आणि आणखीन 1 उकळी घेऊयात। आपण जर आधीच मसाला टाकला तर त्याचा फ्लेवर निघून जातो आणि थोडासा चहा कडवट लागतो। चहा आपला तयार झालाय, आता गॅस बंद करते। चहा आपण कपमध्ये ओतून घेऊयात। तुम्ही पाहू शकता चहाला खूप छान कलर आलाय आणि अगदी कडक चहा दिसत आहे। पाऊस पडल्यावरती किंवा थंडीत असा कडक वाफळलेला चहा पिण्याची मजा काही वेगळीच असते आणि असा मसाला चहा वापराल तर पूर्ण घरात चहाचा सुगंध पसरेल आणि चहाला कोणी नाही म्हणणारच नाही, कारण हा शुगर वाढवणारा चहा नाही तर इम्युनिटी वाढवणारा चहा आहे। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या रेसिपीला लाईक करा, त्याचबरोबर माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा, शेअर करा। तुमच्याकडे माझ्यासाठी काही प्रतिक्रिया असतील तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये मला सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा।